चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 260 झाली आहे. शुक्रवार 17 जुलै रोजी आतापर्यंत जे सर्वाधिक 25 बाधित पुढे आले होते, त्यानंतर शनिवारी पुन्हा 17 रुग्ण पुढे आलेत. आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये राज्य राखीव दलाच्या एकूण 5 जवानांचा सहभाग आहे. ऊर्जानगर परिसरातील लेबर कॉलनी मधील ओडिशा राज्यातून नागपूर मार्गे परत आलेल्या 17 वर्ष युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. चंद्रपूर येथील एकवीरा मंदिर जवळील बाबूपेठ तुकडोजी चौक परिसरातील 32 वर्ष व्यावसायिक पॉझिटिव्ह ठरलाय. चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील आझाद चौक भागात राहणाऱ्या 31 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. चंद्रपूर शहरातीलच रहिवासी असणाऱ्या मात्र ऊर्जानगर येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात थांबलेला 32 वर्षाचा युवक पॉझिटिव्ह आलाय. बल्लारपूर शहरातून आज 3 पॉझिटिव्ह पुढे आलेत. यामध्ये 37 वर्षीय WCL कॉलनीमधील महिलेचा समावेश आहे. हैदराबाद येथून रेल्वेनं आल्यानंतर त्या गृह अलगीकरणात होत्या, त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. भद्रावती शहरातून देखील आज 3 पॉझिटिव्ह पुढे आलेत. चंद्रपूर येथील क्रिशन कॉलनी येथील रहिवासी असणारा 46 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरलाय. आज 18 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण रुग्णांची संख्या ही 260 इतकी आहे. यामध्ये काल आपल्याला 24 तासामध्ये एका दिवसात 25 रुग्ण एकाच दिवशी मिळाले, आतापर्यंतचा सगळ्यात मोठी संख्या आहे. तसेच आज सकाळी देखील आपल्याला दुपारपर्यंत 17 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे, त्यामुळे आपला एकूण आकडा हा 260 रुग्णांपर्यंत आहे. तसेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 112 आहे आणि आतापर्यंत पूर्णपणे बरे होऊन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ही 148 आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आता डबलिंग रेट जो आहे, त्यामुळे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा रेट जो आहे तो 14 दिवस आहे. हा रेट आपल्याला वाढवायचा आहे, म्हणजेच आपल्याला रुग्णसंख्येत होणारी वाढ याची गती ही कमी करायची आहे.